श्रोतो नमस्कार, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. एकदा कुरुपूरमध्ये एक मातापुत्र जननिंदेला कंटाळून आपलं जीवन संपवण्यासाठी गंगेच्या किनारी येतात. गंगेच्या किनारी त्यांना श्रीपाद प्रभू भेटतात आणि प्रभूंना ते आत्महत्येची परवानगी मागतात. परंतु दयाघन प्रभू त्यांच्यावरती कृपा करतात आणि त्या मातापुत्राचं जीवन अगदी बदलून जातं. अगदी तसाच काहीसा अनुभव आज आपण श्रवण करणार आहोत. डोक्यावरती कर्जाचा माप डोंगर, कोणाचेही साथ नाही, स्वामी सेवा श्रीपाद सेवा करूनही काहीही लाभ नाही. आणि मग निर्णय होतो तो जीवनयात्रा संपवण्याचा आणि देही श्रीपाद प्रभूंच्या कुरुपुरक्षेत्री जाऊन. पण जेव्हा कुरुपुरक्षेत्री आगमन होतं तेव्हा श्रीपाद प्रभू अशा काही लीला करतात की जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडतो आणि दिव्यत्वाची प्रचिती येते. चला तर हा दिव्य असा अनुभव आज आपण श्रवण करूया. पण तत्पूर्वी आपल्यासोबत जर असे काही अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. चला तर सुरू करूया आजच्या या दिव्य अशा अनुभवाला त्यांच्याच शब्दांमध्ये. श्रीपाद राजम शरणम प्रपग्ये. नमस्कार, मी एक स्वामी भक्त आहे. श्रींच्या इच्छेने कुरुपूरमधला मला आलेला एक अनुभव मी आपल्यासोबत मांडत आहे. मी एका पुण्यातील प्रतिष्ठित कंपनीमध्ये कामाला होतो. काही चुकीच्या निर्णयांमुळे माझ्यावरती भयानक कर्ज झालं. अर्थात कुठलाही वाममार्गामध्ये मी पैसे उडवले नाहीत, पण पगार कमी आणि खर्च जास्त. एकाचं भागवायला दुसऱ्याकडून घ्यायचं आणि दुसऱ्याचं भागवायला तिसऱ्याकडून घ्यायचं. अशा या कारणांमुळे मी अनेक सावकार करून बसलो. कर्ज फिटायचे तर नावच घेत नव्हते. खूपच विमनस्क अवस्था झाली. कोणी मार्गदर्शन करणारे नव्हते किंवा कोणी पाठीराखे नव्हते. नाही म्हणायला स्वामींची साथ होती, पण तेही आता रुसल्यासारखे झाले होते म्हणा. किंवा माझ्या या चिंतेपायी सेवेमध्ये कमी पडत होतो मी. पण मार्ग निघत नव्हता. घरी दोन मुलं, पत्नी, कुठून तरी मला श्रीपाद श्रीवल्लभांची पोथी वाचण्यात आली आणि ती स्वामींच्या इच्छेने मी खरेदी केली. घरी पारायण सुरू केले. हेतू हा होता की श्रीपाद माझ्या हाकेला धावून येतील. पण कशाचे काय, काहीही फरक नाही. शेवटी मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ती पण कुरुपूरला जाऊन करायची हे सुद्धा मी ठरवले. आधी कधीही कुरुपूरला मी गेलो नव्हतो. माहिती काढत काढत तिथे प्रचंड प्रयासाने पोहोचलो. मी कुठला पोहोचलो, खरं तर त्यांनीच बोलवलं होतं म्हणून मी गेलो. पण हे तेव्हा मला कळतच नव्हते की ही सर्व त्यांचीच लीला आहे. तिथे गेल्यावर गुरुजींना भेटून 3 दिवसाचे पारायण करायचे आहे, सोय होईल का असं मी त्यांना विचारलं. त्यांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी संकल्प करून पारायणाला श्रींच्या साक्षीने सुरुवात झाली. 2 दिवस चिंतेमध्येच पारायण झालं. पारायण संपलं की घरची आठवण यायची, बायको मुलं नजरेसमोर यायची, कारण आता मी त्यांना भेटणार नव्हतो. 3र्या दिवशी पारायण समाप्ती होणार होती. प्रसादाला माझ्यापाशी काहीही नव्हते. चिमूटभर साखर घेऊन तीच अर्पण करून भरल्या डोळ्यांनी पारायणाला सुरुवात केली आणि बघता बघता माझ्या आजूबाजूला भिंतीला सगळीकडे लाल मुंग्यांनी परिसर भरून गेला. इतका की साखर ठेवायला सुद्धा जागा नाही. त्या इतक्या प्रचंड वेगाने येत होत्या आणि पळत होत्या की मी खूप घाबरलो. फक्त अंगावर यातील एकही मुंगी आली नाही. मला वाटले की मी रडत पारायण करतो हे श्रीपादांना पटले नसेल किंवा माझी सेवाच त्यांना आवडली नसावी. काय करावे सूचेना. दुपारचे 2 वाजले. गुरुजी पण माझ्याजवळ नव्हते. मी तर फार घाबरलो होतो. इतक्यामध्ये एक लहान मुलगा जो 12-13 वर्षांचा असेल माझ्यापाशी आला आणि मला म्हणाला, पारायण करतोस ना, मग रडतो का, घाबरतो का, काय चिंता करतो. पारायण संपले की कुठेही न जाता सरळ घरी जायचे, लक्षात आले ना. खरं तर मी विचार करत होतो की हा इतका गोरापान मुलगा इथे कसा काय,
आणि याबरोबर दुसरं कोणी का नाही? पुन्हा मला जोरात आवाज दिला, समजले ना, घरी जायचे. मी हो म्हणालो खरा, पण माझी इच्छा नव्हती घरी जायची, कारण घरी जायला पैसेच नव्हते माझ्यापाशी. तर मी घरी जाईलच कसा? तो मुलगा निघून गेला आणि त्या मुंग्या पण लगेच गेल्या. एकही मुंगी मला दिसेना. मी तर मात्र चपापलोच. त्यावेळी तो मुलगा कोण होता हे ओळखण्यामध्ये मी कमी पडलो, तितकी अक्कल मला अजिबातच नव्हती. पारायण संपले. नमस्कार करून केलेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून मी उठलो. पुढे काय हा मोठा प्रश्न आ करून उभा होता. घरी जावं तर सावकार आणि न जावं तर इथे आत्महत्या करायची नाही हा आदेश. बरं घरी जाऊ तरी कसं? बाहेर आलो आणि पायरीवर बसून राहिलो. इतक्यामध्ये तीन भक्त मंदिराकडे येताना दिसले. ते मराठी बोलत होते, यावरून ते महाराष्ट्रामधले होते हे समजलं. त्यांनी मला हिंदीमध्ये विचारलं, मंदिर आता उघडे आहे का? आता दर्शन करता येईल का? ते मराठी होते म्हणून मी त्यांनाही मराठीतून उत्तर दिलं. मी म्हणालो, आता बंद आहे, अर्ध्या तासांनी उघडेल. पण ते आत गेले आणि दर्शन घेऊन बाहेर आले आणि मला म्हणाले की तुम्ही मराठी कसे बोलता, इथलेच आहात काय? मी म्हणालो, नाही, मी पुण्याचा आहे, इथे आलो होतो पारायण करण्यासाठी. त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, अरे वा, आम्हीही पुण्याचेच, तुम्ही कधी जाणार पुण्याला? येताय का आमच्याबरोबर पुण्याला? आमच्याकडे कार आहे आणि आम्ही तिघेच आहोत. मी म्हणालो, मी आलो असतो पण माझ्याकडे खर्चायला पैसे नाहीत. मग तर ते मलाच ओरडले आणि जबरदस्तीने घेऊन आले. येताना खाणेपिणे सगळे त्यांनीच केले. पण पुण्यामध्ये येईपर्यंत पुण्यात कुठे राहतात हे अजिबात सांगितलेच नाही. मी घरी आलो, परिवाराला बघून रडू लागलो. आणि घरी आल्यानंतर मग मला श्रीपादांनी केलेली ती सर्व लीला लक्षात आली, की तो मुलगा नव्हताच मुळी, ते होते श्रीपाद. पण मी त्यांना ओळखू शकलो नाही आणि त्यांनी आत्महत्येपासून मला वाचवलं नाही तर दत्तरूपाने घरीसुद्धा घेऊन आले. हा माझा 2007 अनुभव आहे आणि आज त्यांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे. श्री गुरुदेव दत्त, श्रीपादराजम शरणम प्रपग्गे. आणि श्रोतेहो, याचबरोबर हा दिव्य चमत्कारिक आणि तितकाच भक्तीसाठी प्रवृत्त करणारा आजचा हा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. श्रोतेहो, एकदा का जर आपण मनोभावे श्रीगुरूंची प्रार्थना केली, सर्व काही त्यांच्यावरती सोडून दिलं, तर निश्चितच कोणत्याही कठीण समस्येमधून ते आपल्याला अलगद बाहेर काढतात, याचीच प्रसिद्धी देणारा आजचा हा दिव्यसा अनुभव आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा अनुभव, आपले हे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअरसुद्धा अवश्य करा. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच दिव्य अनुभवासह आपल्याच मेडफोर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.